मागचा बॅच कसा आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. इतर व्हिडिओप्रमाणे एका व्यक्तीचा किंवा एका भक्ताचा मेसेज आला होता की वेताळ बाबाविषयी काही थोडीशी माहिती असेल ते सांगा आणि खरी सांगा. तर मित्रांनो, ह्याच्यावर विषयावर मी खूप अभ्यास केला. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हेल्थ टॉनिक आयुर्वेद. श्रद्धाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. इतर माझ्या गुरुंकडे गेलो, त्यांनी मला थोडी खरी माहिती सांगितली व नेटवर ह्याची माहिती आपल्याला मिळते, पण ते इतकी खरी असेल याच्यावर काय भरोसा नाहीये. मग वेताळ बाबा एका व्यक्ती होती, ते त्यांच्या वाऱ्या करत होती, तर त्यांच्याकडून जी सांगितलेली माहिती आहे आज मी तुम्हाला सांगत आहे. पण सांगण्यापूर्वी पूर्ण व्हिडिओ बघा, खूप मजा येईल व्हिडिओ बघताना. की भूतांचा राजा वेताळ असंही म्हटलं जातं. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ बघा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. भोंडू बाबांपासून सावधान राहा. 200 रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवण्यापूर्वी पहिला बघा त्याला ज्ञान आहे का. ते स्वतःचे चेहरेही सुद्धा दाखवू शकत नाहीत आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता म्हणून विचार करा. हिंदूच्या देवी देवता विषयातील एक शिकवण आहे, भूत प्रेत पिशाचच इधिपदी भूतनाथ हे त्यांचे एक पर्याय नाव. योग्य वेताळ, ज्वाला वेताळ आणि प्रलोक वेताळ या नावेही ती ओळखला जातो. महाभारत पुनर्ने व प्राचीन साहित्यातून वेताळाची वर्णन आढळतात. त्या अनुसार तो क्रेन डोळ्यांचा आणि महाकाय आहे. तो रक्तमास खातो, सदैव युद्धात आणि शास्त्रधारी असतो. वेताळाची आई ही संतक नचारी प्रार्थिका असून स्वतः वेताळ ही संक दानोचूर आहेत. दानाई विशेष आहेत, निश्चित आढळतात. भगवानात मत्स्य पुराण आणि ब्रह्मपुराण तर त्यांना संकट नुचार आणि म्हणतात. शिवगंगन म्हटले अयोग्य वेताळ, ज्वाला वेताळ आणि प्रलोक वेताळ ही त्यांची पर्यायी नावे. त्यांनी उग्र गुण विषयी दर्शवितात. शिवपुराण शत्र संहितेत म्हटले आहे की वेताळ हा मुळात शंकर पार्वतीचा द्वारपाल होता. एकदा दारापाशी आलेल्या पार्वतीला त्याने दारा बाहेर नेण्यास अडवकाव केला, म्हणून तू पृथ्वीवर मनुष्य जन्म घेशील असा शाप देणे त्याला दिला. तेव्हा वेताळ रूपाने तो पृथ्वीवर आला. कालिका पुराणात म्हटले आहे की वेताळ हा पूर्वजन्मी शुंग्री नावाचा एक शिवदूत होता. महाकाल नावाचा त्याचा एक भाऊ होता. पार्वतीने शापिल्यामुळे या दोघांनी पृथ्वीवर अनुक्रमे वेताळ भैरव म्हणून चंद्रशेखर प्राणीची राणी तारावती तिच्या पोटी जन्म घेतला. तथापि हे दोघे चंद्रशेखरचे ओरोस पुत्र नव्हते, ते तारावती शंकरापासून झाले होते. चंद्रशेखर हा त्यांचा पालक पिता होता. चंद्रशेखराने आपली सर्व संपत्ती आपल्या ओरास पुत्रामध्ये वाटून टाकली. त्यामुळे वेताळ हा भैरव हे तप करण्यासाठी आरण्यात गेले. पुढे वशिष्ठ तुशीच्या कृपेने त्यांना शिवाचे दर्शन घडले आणि कामाख्या देवीच्या अनुक्रमांमुळे त्यांना शिवगणात स्थान मिळले. तारामा कामाख्या ही धावजी पाटलांची भी गुरु आहे मित्रांनो, कालीचे दुसरे रूप. अनेक गावात एक ग्राम देवता म्हणून वेताळाची पूजा आचार्य केली जाते. वेताळाच्या मूर्ती कनिष्ठात आढळतो. हातात कडा आणि खांद्यावरील घोंगडी या ब्रह्मतीमुळे त्यांचा वाहन जिजात म्हणून वेताळाला दर महिना नव्या वाहना अपूर्ण करण्याची प्रार्थही काही ठिकाणी दिसते. भूत उतरवण्यासाठी ग्रामीण भागात वेताळाला वाहन केले जाते. भूत पिशाच विशाल मार्गशीर्ष आणि मेघ महिन्यात वेताळांची मोठी यात्रा भरते. गावांमध्ये व ग्रामपंचायतमध्ये तुम्ही पाहिले असाल त्यांची खूप चर्चा आणि खूप मोठी विशेष यात्रा भरते. मी काय अशा वेळेस हे ऐकले की ते भूतांचा राजा आहे काय काय युट्यूबांनी हे सांगितलंय. पण लेख पूर्वज आणि म्हातारे कुतारे हेच बोलतात की हे सत्य घटना आहे, म्हणून मी त्यांच्या आधारित हे
माहिती दिली आहे। मित्रांनो, हे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा। मी याच्यावर सगळ्यात खरं आणि खरं सांगण्याचा खूप प्रयत्न केला आणि हे सगळं खरंच आहे।